माझी वारी कीर्तनाची वारी माझी वारी कीर्तनाची वारी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जायचा काय पावर मारस त्या ढेकणामध्ये सांगता येत नाही बर का ढेकून माहिती का ढेकून कशाला म्हणावं सांगा जो दुसऱ्याचं रक्त शोषण करतो त्याला ढेकून म्हणावं तशी समाजातही काही माणसं आहेत महाराज की दुसऱ्याचं शोषण करतात परंतु मनुष्याने जीवनात येऊन दुसऱ्याचं शोषण करू नये तर दुसऱ्याचं पोषण करावं ढेकून वृत्ती असं नाही ढेकून फार घातक आहेत तो हिराही घालवतो तशी समाजातही काही माणसं आहेत की त्याने चांगले चांगले हिरे संपवले ओ विठ्ठल विठ्ठल म्हणून वाईटाचा समागम जीवनात नकोच म्हणून चांगल्यांच्या संगतीत या चांगल्यांच्या संगतीत आलं ना तर चांगलीच गती मनुष्याला प्राप्त होईल म्हणून तुकोबरांनी सांगितलं संत समागम एखादी परी परंतु का हो तुकोबर आहे सांगितलं तुम्ही संतांच्या समागमात या परंतु तो कसा घडावा तुकोबर आहे सांगतात एखादी परी कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो कसा उपयोगाला येतो एक उदाहरण तुमच्या समोर ठेवून जाते आपलं आळंदी हे तीर्थक्षेत्र ज्या तालुक्यात आहेत ते म्हणजे राजगुरुनगर राजगुरुनगरच्या पश्चिमेला एक गाव आहे कडूस कडूस गावामध्ये एक व्यक्ती राहत होती तिचं नाव गंगाराम मवाळ या गृहस्थाची एकदा म्हैस हरवली म्हैस पाहण्याकरता तो इकडे तिकडे भटकू लागला विचार करू लागला कुठे गेली असेल माझी म्हैस कुठे गेली असेल विचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली ज्ञानेश्वरीची ओवी आठवली हिरव्या चारे भांबावे पशु हिरवा चारे जिकडे दिसेल तिकडे पशु जात असतो म्हणून तो हिरवा चारा जिकडे दिसेल तिकडे जाऊ लागला भंडारा डोंगरावरती आला तिथं तुकोबर भजनाला बसलेले होते त्याला वाटलं अरे कोण हे साधक एवढे एकांतात बसले आहेत त्यांना विचारावं आपण की माझी म्हैस पाहिली का पाहिली असेल तर सांगतील इकडे गेली तिकडे गेली उगीच डोंगरभर फिरण्यापेक्षा तो तुकोबरांजवळ आला आणि हात जोडले तुकोबरांना सांगितलं का हो तुकोबर आहे तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुकोबरांना वाटलं अरे कोण हे साधक एवढे एकांतात काय परमार्थाचं विचारतात कुणास ठाऊक तुकोबरांनी आपलं भजन सोडलं आणि सांगितलं विचार भल्या गृहस्था काय म्हणणं आहे तुझं मांड त्या असतं म्हणतो महाराज ते माहिती अशी वाकड्या वाकड्या शिंगाची म्हैस पाहिली का म्हणे तुकोबरांनी कपाळाला हात लावला अरे बाबा तुम्हाला वाकड्या वाकड्या शिंगाची म्हैस पाहिली का विचारतोय मी काय म्हैस पाहण्याकरता डोंगर धरला का देहू गावामध्ये काही कमी म्हशी आहेत का आणि मी म्हैस पाहण्याकरता डोंगर धरला आणि तू सुद्धा इथे म्हैस पाहण्याकरता आला अरे एक लक्षात घे मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही तर मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे तुला प्रयत्न करायचे झाले तर देव पाहण्याकरता कर म्हैस पाहण्याकरता नको तुकोबरांना म्हटलं तो महाराज तुम्हाला काय माहिती आमच्या घरी म्हैस नाही तर दूध नाही काय चाललंय आमच्या घरी तुम्हाला काय सांगू त्यास तुकोबरांनी सांगितलं अरे भले गृहस्था तू एक लक्षात घे तुझ्या डोक्यात नाही बसत ना नाही नाही महाराज तुम्ही म्हशीबद्दलच बोला तुकोबरांनी सांगितलं बरं तुला म्हैसच हवी ना जा मग तुझ्या घरी गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली आहेत इतरत्र तू कुठेच बघू नको घरी तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस आहेत त्याला वाटलं अरे कोण हे साधक पुढे काय आत्मविश्वासाने सांगतायत मग जाऊन तर बघूया तो घरी आला महाराज घरी खरोखर गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली होती त्यावेळेस त्याने घरच्यांना विचारलं का हो केव्हा सापडली म्हैस कधी सापडली कुणाला सापडली त्यावेळेस घरच्यांनी सांगितलं अजून कुठं सापडली म्हैस आपल्याला त्यावेळेस तो म्हटला खरोखर येऊन बघा आपल्या गोठ्यामध्ये म्हैस आहे का नाही त्यावेळेस सर्वांनी बघितलं खरोखर गोठ्यामध्ये म्हैस होती त्यावेळेस तो विचार करू लागला अरे कोण ते साधक काय आत्मविश्वासाने आपल्याला बोलले इतरत्र कुठेच बघू नको तुझ्या घरी गोठ्यामध्ये म्हैस आहे मग ज्यांच्या सांगण्याने जर आपल्याला गोठ्यामध्ये म्हैस मिळाली तर त्यांचंच मार्गदर्शन जर आपल्याला लाभलं तर आपल्याला देव का मिळणार नाही म्हणून तो तुकोबरांजवळ आला हात जोडून तुकोबरांना विनंती केली आता मला देव पाहायचं आहे तुकोबर आहे मला देव पाहण्याकरता मला मार्ग सांगा तुकोबरांनी त्याला आपल्या जवळ घेतलं 14 टाळकऱ्यांपैकी गंगाराम मवाळ हा एक टाळकरी आहेत बरं का त्याने अभंग लिखाणाचं काम केलेलं आहे म्हणजे मला सांगा गंगाराम मवाळाला जो तुकोबरांचा समागम घडला तो कसा घडला हो म्हैस पाहण्याच्या निमित्ताने परंतु तसाही घडलेला समागम
त्याच्या उपयोगाला आला वाया गेला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या संतांचा समागम कसाही जरी घडला तरी तो निश्चित उपयोगाला येतो, वाया जाणार नाही. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्या संतांच्या समागमात गेल्यानंतर तुमच्या कानावरती रामनाम येणार, आणि कानावरती आलेलं रामनाम निश्चित तुमच्या उपयोगाला येणार. आणि अजून काय घडेल, तुकोबाराय सांगतात, घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्या संतांचं उच्चिष्ट तुम्हाला सेवन करायला मिळेल, पण कोणतं उच्चिष्ट? तर त्या संतांच्या मुखातून आलेलं रामनाम. तुका म्हणे शेष सेवीन आवडे, शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात कर्नाटकातील एका सरदाराचा हत्ती उधळला महाराज.
व्यक्तीला शांत करण्याकरता महाराष्ट्रात दोन तुकड्या निर्माण झाल्यात. एक म्हणजे जाधवांची आणि दुसरी म्हणजे भोसल्यांची. भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले आणि जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव. एक माँ जिजाऊ साहेबांचे धीर होते आणि एक माँ जिजाऊ साहेबांचे भाऊ होते. संभाजी भोसल्यांकडून दत्ताजी भोसल्यांवरती वार झाला. दत्ताजी मारले गेले. दत्ताजीचा बदला घेण्याकरता लखुजी जाधव पुढे आले. लखुजी जाधवांकडून संभाजीवरती वार झाला. संभाजी ही युद्धात मारले गेले. स्वतःचा जावई पुढे आला. जावयावरती देखील वार झाला, परंतु युद्ध त्या ठिकाणी थांबलं गेलं. भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसल्यांसाठी आणि जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधवांसाठी, परंतु माँ जिजाऊ साहेबांनी रडावं कुणासाठी? अरे एकीकडे भाऊ आला, एकीकडे धीर वाढलायत. माँ जिजाऊ साहेबांनी रडावं कुणासाठी? माँ जिजाऊ साहेब रडत होते या नादान महाराष्ट्रासाठी. माँ जिजाऊ साहेबांच्या एक लक्षात आलं, अरे आपल्याच बाधित आणि आपल्याच लोकांचं साडलेलं हे रक्त आहेत, हे कुठेतरी नक्कीच थांबलं पाहिजे. म्हणून माँ जिजाऊ साहेब त्या शिवाई देवी समोर गेले आणि शिवाई देवीला प्रार्थना केली. हे शिवाई देवी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. खडकांना ही पाजर फुटला, वारा शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज. पुत्र शहाजीला झाला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. मग काय इतिहास होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेसचा? अरे पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थैता थैता नाचत होत्या. मंदिराची मंदिरं लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. पोटच्या पोराला सोडा पण गवतांच्या काड्यांना आणि धान्यांच्या बियांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती. आणि अशाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मग काय परिवर्तन केलं आमच्या छत्रपतींनी? जेव्हा शिवबा बाल लहान होते त्यावेळेस बाल शिवबा राजवाड्यामध्ये इकडून तिकडून भटकत असायचे, परंतु काही महाराज काही सरदार लोकांना बायकांचा नाद बघत असायचे. बाल शुभांना माहीत नसायचं की हे काय चाललंय, ते देखील पडद्याच्या आडून बघायचे. परंतु एका दासीने बघितलं आणि माँ जिजाऊ साहेबांना जाऊन सांगितलं, माँ जिजाऊ साहेब आपले बाल शुभा बायकांचा नाद बघतायत. त्यावेळेस माँ जिजाऊ साहेबांना प्रचंड राग आला. हाताच्या मुठी वळल्या गेल्या, लालबुंद डोळे केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांजवळ येऊन सांगितलं, राजा तुम्हाला या महाराष्ट्राचे राजे व्हायचं आहे, परंतु कसे राजे व्हायचं आहे? बायकांना नाचवणारे राजे व्हायचं नाही, तर तुम्हाला बायकांना वाचवणारे राजे व्हायचं आहे. म्हणजे हे परिवर्तन आमच्या या महाराष्ट्रात घडलं, परंतु दुर्दैवाने हे आम्हाला समजलंच नाही. तो कोण होते छत्रपती एका शब्दात सांगून जाईल. तलवार तर सर्वांच्या हातात होती, तलवार तर सर्वांच्या हातात होती, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त आमच्या छत्रपतींच्याच रक्तात होती, छत्रपतींच्याच रक्तात होती. महाराज हे कर्तृत्व आमच्या छत्रपतींनी या महाराष्ट्रात केलं, परंतु आज आम्ही त्याचं आचरण करत नाहीत. फक्त आज आमचा मावळा म्हणतात, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, परंतु मी तर म्हणत नाहीत ना, राजा तुम्ही या विश्वामध्ये आज तेच बरं आहेत. कारण राजा तुमचा आज मारवा, तुमचाच हा मावळा दारूच्या दुकानात जातोय. जर माझ्या राजांनी जर बघितलं ना हा दारू पिणारा मावळा, तर माझे राजे पुन्हा मरून गेले असते. म्हणून नाहीत ना राजा तुम्ही आज या विश्वात तेच बरं आहेत. यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या चॅनलमार्फत मला ही सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. आमचे ताजणे आप्पा त्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली. आणि हा जो कार्यक्रम आहे देवाची द्वारी कीर्तनाची वारी, या कार्यक्रमातून प्रबोधन केलं जातं आणि जनजागृती या कार्यक्रमातून होत असते. म्हणून याही चॅनलचे मी सर्वात जास्त आभार मानते आणि माझा कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय. ज्ञानेश्वर माऊली. Oh,
वरदान श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की। तर मंडळी आज आपण इथेच थांबतोय, उद्या पुन्हा भेटूया या भक्ती जागरात विलीन होण्यासाठी। तोपर्यंत पांडुरंग हरी।